मित्रांनो, रबर ही अशी एक गोष्ट आहे जिला आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो, मग ती टायरच्या रूपात असो किंवा बुटाच्या रूपात असो. पण तुम्हाला माहित आहे का रबर कसे उत्पादित होते? चला तर जाणून घेऊया. त्यापूर्वी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, खरं तर रबर हे लिक्विड फॉर्म मध्ये असते जे एका झाडाच्या खोड्यातून निघते आणि त्याचं नाव असतं हेविया ब्रासिलियन्सिस. साधारणपणे 141 फूट उंच असलेल्या झाडाला रबर तयार करण्यासाठी 10 वर्षाचा कालावधी लागतो. या झाडापासून रबर काढण्याच्या प्रक्रियेला टॅपिंग म्हटले जाते. जेव्हा या झाडाला असे कट मारले जातात त्यामधून जे लिक्विड निघतं तेव्हा ते खालील भांड्यात थेंब थेंब गळत असतं. त्यानंतर या लिक्विडला फॅक्टरीमध्ये नेऊन साफ केलं जातं आणि त्यामध्ये केमिकल मिसळले जातात, त्यामुळे ते आणखी लवचिक होते आणि ते शेवटी रबरमध्ये सरपर मिसळून फ्लेक्झिबल केलं जातं आणि अशा प्रकारे रबर तयार केला जातो.